मैडम आज तुमची मीटिंग आशिल्ली कितें डिस्कशन जाला आयच्या मिटिंगेक आमी रिवोकेशन घेतलेले आसा आनी फुडें प्रोसेस चालू आसतलो रिवोकेशन म्हणजे कितें डेमॉलिश करपाचें ओके कितें लायसन्स रिवोक केलं टीसीपीतल्यान आमकां रिवोक करूचें म्हणून तेंच्यांनी हें दिलां तशें आमी केलां रिवोक हांगा आमी दिल्लें न्हू तेन्ना पूण हें कितें लॉ पॉयंट कित्याक घेतला तुमी आतां तुमी रिवोक केला म्हणटा न्हू वॉट इज द लॉ पॉयंट फ्रॉम द लॉ पॉयंट ऑफ व्यू कितें म्हणून घेतला कित्याक लागून रिवोक केला तेजे ते दोन मेजर पॉयंट आसलेले म्हणल्यार एक ते सीआरझेड सीआरझेडाचे नॉन कॉम्पिटेटिव्ह ट्रान्सफर ट्रान्सफर करूंक मेळटा ते कितें मेन्शन केलां काय म्हणटा तुम्ही मेन्शन करतले कित्याक तेणी शो कॉजान तुमकां स्पेसिफीक सांगलां की इट इज वेग म्हणून आनी ऑन द बेसीस ऑफ दुसरे तेका तेणी रिकन्स्ट्रक्शन केला पळय न्हू आनी तेका लायसन्स आसलेले रिपेर आनी थर्ड पॉयंट मेन म्हणल्यार टीसीपी आमकां ऑलरेडी तेजे रिवोक करून धाडलेले आसा आता ते लायसन्स रिवोक झाला and now that structure has become illegal so the demolish karpacho kide ata process te to inspection dola de to ata to inspection illegal da inspection dema dola koi ne ata proceeding proceeding karpacho asa sankel proceeding ani with architecture ami te vasmache asa आर्किटेक्ट कित्याक तुका ओके मॅडम ह्या दिसांनी तर लोक मागता की डेमॉलिश करचे ते म्हणून सो आता हे तुमचे तुम्ही रिवोक केलो तुम्ही रिवोक केले सो तुमचा आता प्रोसेस तुम्ही फुडें चालू करतले काल एक स्टेटमेंट आसा सारखे प्रोसिजरच करतले हरिंदी न्हू तशें हे आसा स्टेप बाय स्टेप इन्स्पेक्शनाचेर आतां तो इलिगल जालो स्ट्रक्चर लायसन्स तेजे रिवोक जाले की तो इलिगल स्ट्रक्चर जालो सपोज तेणी आतां समज तर चॅलेंज केलें तुमचे रिवोकेशन ऑर्डर मागीर रिवोकेशन ऑर्डर चॅलेंज केले जाल्यार आमी आमी स्टँड बाय आहात आमी फायट करतले तुमी फायट करतले पंचायत फायट करतले टील इट गेट्स डेमोलिश ना बट तुमी ऑन वॉट बेसीस ती रिवोक केले आतां पंचायत टीसीपीन धाडल्या म्हणून ओके आनी एक दोन पॉयंट ते आमचे ॲडवोकेटान पण सीआरझेडाचे सीआरझेडाच्या अंडर असा की दॅट दॅट स्ट्रक्चर एरिया कॅनॉट बी ट्रान्सफर फिशरमॅन कॅन बी ट्रान्सफर तिंका लागू पडटा तिने ट्रान्सफर केला दुसरो एएसआयचो असा स्पेसिफीक की तिनी तेजे मेन्शन केले की दॅट लायसन इज ओनली फॉर रिपेर अँड नॉट फॉर रिकन्स्ट्रक्शन रिकन्स्ट्रक्शन समज इतले देखून झालेले जाल्यार तुमच्या पंचायतीची दखल कित्याक घेवंक ना पहिलीच पहिली घेतलेली जाल्यार आयज इश्यू येवचो ना आलो न्हू इश्यू तो एक्च्युली पळय लायसन तेन्ना 2015 लायसन दिल्ले ते मागीर तेन्ना आमी परत ते पळोवंक ना पण आता जेव्हा इश्यू झाला तेव्हा ते थरोली स्टडी केली तेव्हा कळलं की बाबा पण कोणे लायसन्स दिले इज एट फॉल्टी देन बिकॉज त्याने पळोवंक जाय कोणाने दिला त्याने हे लायसन ऑथॉरिटी पण त्यांना 2015 लास्ट बॉडी आली तिने ते सारखे चेक करून देऊ झाले त्यांना दिला तिने ते पण ते आता दुसरे मोठे तुमका एक ऑपॉर्च्युनिटी येलेली जेव्हा पण तो एएसआयन गेलेलो कोण तो आमचं लोटलीकर ते एका लागून त्याचे बॉन्ड दौरला म्हणून त्यांना तुमका रिप्लाय ती सांगलेलो अफिडेव्हिट फायल करून आता तुम्ही अफिडेव्हिट फायल करू ना कित्याक करू ना फायल तो हायकोर्टान कित्याक तेही मेन्शन केला शोकोजान तेणी की त्यांना तुम्ही करू ना म्हणून त्यांना तुमका ते इलिगल दिसते खंयचे हेरा ते आता फाटले तुमचे हे चलताले त्यांना तुमका अफिडेव्हिट हे फायल कर सांगलेले अफिडेव्हिट फायल करलेले ओल्ड गोवा पंचायतीन अफिडेव्हिट फायल करू ना कित्याक करू ना फायल ते आयडिया ना सारखी ना पण हे समज तू हे देखून तुमच्या हातून नोंदरे कोणा हाडूंक ना एक्च्युली पण पंचायती कोणाचीच कंप्लेन येऊ ना पंधरा पण तुमची कंप्लेन येसर रावतले कंप्लेन येसर रावतले इलिगॅलिटी एकदा लायसन्स दिले न्हू ती त्याचे परमिशन कसे आहात त्या बेसिसचे लायसन्स दिले सो पण परमिशन रॉंग असताना तुम्ही लायसन्स दिला ना फाटल्या कोणा दिला पण तेच उलयता पण तेच आता ती कशी असा पण ती लायसन्स ती फॉल्टी सापडल्या न्हू फॉल्टी सापडल्या बेसिसचे आता रिवोक केला पण ती फॉल्टी सापडल्या कोणा पंचायतीनच दिलेली फॉल्टी न्हू ती लास्ट बॉडीन दिली सो ऍक्सेप्ट करता न्हू पंचायतीनच फॉल्टी दिली बॉडीन दिली ते सारखे करून आले ओके सो हाव वूड द पंचायत सी नाव दॅट दीस स्ट्रक्चर गेट्स डेमॉलिश तुम्ही प्रोसिजर करताले तुम्ही म्हटला करेक्ट प्रोसिजर कसं कोर्टान सुद्धा आम्ही स्टँड बाय रावतले आम्ही स्वतः पंचायत कोर्ट चलयतले टील इट गेट्स डेमॉलिश
पूण कितें आसा आतां थोडे जाण कितें म्हणटा जाणा तुमचो तो लिगल रिप्रेजेंटेटीव आसा पळय तो मोस्ट ऑफ द केसीस ज्यो पंचायती ज्यो आसा पळय तो हें जाला म्हण लूज जाला म्हणून मेजॉरिटी ऑफ द केसीस तर तुमकां आतां तो हें बरो फाटल्या दिसांनी तुम्ही स्टॉप ऑर्डर थिंगा मारली तरी पूण लोक सांगताले सगळे सांगले काम चलता म्हणून तू सायडीक रावता विचारले काम चलताले थिंगा चलनाले ना एकदा आम्ही गेल्ले एकदा आम्ही गेले थंय पळोवपाक जाल्यार तिंका विचारले काम चलता ते कितें म्हणला ना आम्ही ते बांबू बिंबू काडटा काढले तरी पळय जाल्यार ते बांबू एकटेन करताले काम चलना म्हण सांगले दोनदा गेले तुम्ही पळयले चेक केले की तुमकां राईट आहा न्हू काम चलताले चलनाले तेन्ना बांबू काडटाले ते ना सामान व्हरता म्हणपाक लागले ते ओके आता हे इन्स्पेक्शन करपाक आता तुमकां पंचनामा करपाक कितलो टायम लागतलो कितलो टायम लागतलो पळय हे आता सारके आम्ही टोटल हे करता मी तीन चार दीस मॅक्झिमम प्रोसिडींग बरोवपाकूच वयतले ना प्रोसिडींग म्हणजे सारके डिटेल सारके प्रोसिडींग घेतले आम्ही आता रफली भाषे हे केला ते सारखे कॉन्क्रीट सारखे बरे हे करून ते रेझोल्युशनच सारखे पक्के झाले आणि दुसरा एक पॉईंट हा कितें जाणा तो आता तुम्ही ते हे रिवोक केले लायसन्स पण हे रिवोक करच्या आधी तुम्ही लिगल कितें तुमचा व्ह्यू पॉईंट कोणाचा घेतला तुमच्या लॉयराचा लिगल व्ह्यू पॉईंट कितें घेतला लिगल आफ्टर शो कॉल रिप्लाय करच्या उपरांत तेणी शो कॉल रिप्लाय करच्या उपरांत तुम्ही लिगल ना आम्ही त्यांचे एका रिप्लायक रावले कोणाच्या तिंका आम्ही पळय रजिस्टर रेडी धाडलेले सो तिने रिप्लाय केला ना तिने पळय रिप्लाय केले आमकां दोनी पूण वी आर आम्ही झाला तर नॉट सॅटिस्फॅक्टरी आणि आम्ही त्यांचे एका हे करून आम्ही रिवोक करता बेसिस केला तुका ते तीन या काल मिनिस्टर आणि टीसीपी मिनिस्टर आणि डेप्युटी सीएम असा त्याने एक स्टेटमेंट केलेला असा आमच्या कडेन की सेईंग दॅट पंचायत हॅज फुल राईट इट्स पंचायत डिसिजन वेदर टू डेमॉलिश ऑर नॉट तुम्ही आज डिसिजन देऊन घेतला आता प्रोसिजर देऊन हाव सून हाव लाँग इट कॅन टेक मिटींगे मिटींगे घेतो म्हणजे जानेवारी मार्च झाले म्हणजे पत्ता इलेक्शन येतलं तू मागीर आसतो ना न्हू ना प्रोसिजर सारखं प्रोसिजर गडबडीन केलो परत स्टे मेळी कोर्टान गेलो तशें जाऊंक जायना परत लाँग एका कोर्टाच्यान मागीर कोण काय करू शकना आम्ही कोर्टान लढचे पडटले पण सारखोच प्रोसिजर स्टेप बाय स्टेप म्हणजे तो वयता तो सारखो कॉन्क्रिटूच करून वयतले पंचायतीनूच मिस्टेक केले म्हणजे तुमकां आता त्रासान पडले आणि तुमकां करचे पडटा न्हू सगळे ते हाव वूड यू सी दॅट असले आणि कितें फुडें जावंक उपकारना म्हणून जावंकूच जायना असले जावचें ना म्हणून पंचायत हो कशें करता कसली तरी फायल येयली आमी जी एरिया प्रोटेक्टेड एरिया आसा त्या झोनाचे परमिशन दीस ना थोडो इन्स्पेक्शन थोडोच फडी केले कसली फायल येयली आयज कसली तरी एक रिपेअर हाऊस नंबरा गेल्या इट इज आता निळकंठ भूमकरान तेजेर इश्यू काढलेलो की ती मोतीच्या सकयलूच खंय तरी आसा म्हणून तेका पेंडींग उडयला ती तेजी थरोली स्टडी आयज आयज आनी एक म्हणटा पळय ते जे लोक थिंगा बसल्या पळय ते एक डिमांड करता की बफर झोन मार्क करचे मास्टर प्लॅन करचो पंचायत हॅज अ बिगर रोल इन दीस सो तूं मास्टर प्लॅन बाय करपाक तुमी इनिशिएटिव्ह कितें घेतले आतां बिकॉज तेका ग्रामसभा मिटींग आवपोवचें पडटा वूड यू फॉलो दीस प्रोसिजर ना हय करूंक जाय आमी पंचायत तर्फेन आतां मास्टर प्लॅन करूंक जाय गव्हर्मेंटाचो मास्टर प्लॅन चालू आसा पण आमची आमच्या तर्फे एक आता स्पेशल हांगासर बफर झोन स्पेशली बफर झोन हो तरी सारखो हांगासर प्रोटेक्टेड एरिया सारखो करूंक जाय 300 meters कितें आसा कशें हे आसा ते करून सो हेजेर मिटींग केन्ना आपयतले तुमी नेक्स्ट मिटींगेन घेतले नेक्स्ट पूण तुमी लोकांकूय आपोवचे ना लोकांचे सजेशन करूं येता सो ही ह्या नेक्स्ट ग्रामसभा करतले तुमी तुमची ऑलरेडी एक ऑक्टोबराची पेंडींग आहा ग्रामसभा घेतले पूण कशें आसा पळय परत आता क्रिसमस येयले फाटल्या दिसांनी फेस्त येयले एका आमकां फुडें पोस्टपोन जाता आतां घेतले पूण फेस्तां बेस्तां लागता उरलेलो मिटींग घेवपाक कोणें घेता न्हू मागीर तेन्नाच लागता हो इश्यू सारको हॉट ग्रामसभा घेता ग्रामसभा हे घेवंक जाय आतां मोदी घेऊकच म्हणून ना फोर्टनायटली मिटींगाक डेट करी हे करून घेताले तुमच्या ना करून ग्रामसभा घेता बस स्पेशल मेन म्हणल्यार रिवोक जाऊंक जाय आसले आता ग्रामसभा स्पेशल ग्रामसभा आपयतलो मास्टर प्लॅन डिस्कस करपाक तुम्ही मॅडम हय पॉईंट तितक्याच पॉईंट दोन तीन पॉईंटाचेर स्पेशल ग्रामसभा तुम्ही लोकांक सांगू सोदता ह्या हितूंतल्यान की आमी नेक्स्ट एका ग्रामसभा घेतले मास्टर प्लॅनाचेर मास्टर प्लॅनाचेर अशें आजून डिस्कशन म्हणजे डिस्कशन करता बाफर झोनाचेर बसून फुडल्या मिटींगेन तरी एक डिस्कशन करता ना पूण ग्रामसभा मास्टर प्लॅनाचेर सोडूच पूण तुमच्या रिजनल प्लॅनाचेर मार्क करून जाता न्हू एटलिस्ट रिजनल प्लॅनाचेर ते तर मार्क करून उरले जाल्यार टीसीपी कुत्ता ते सो थिंगा तुका ग्रामसभेचे सजेशन घेऊया लोकां कडेन सजेशन घेऊन कशें लोकांक कशें जाय प्रत्येकाचे टॅक्निकली कोण कितें आसा ते तुमकां दिसना तुमी जाता तितले बेगीन करून जाय तुमी डिले करून डिले करता तुमी दिसना ना 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 बरं ग्रामसभा केन्ना घेवंक शकता तुमी पळयता डेट कितें सेक्रेटरी उलयता कशें कितें जाता आनी एक थिंग फाटीं ती एक फायल येयल्ली तुमकां एग्जिबिशनाचे तेजेर कितें डिस्कशन केलां पंचायतीन
ती पेंडींग उरलेल्या रिजेक्ट केल्या रिजेक्ट केल्या सो बेसिस ताका थंय लायल्या रिजेक्टेड म्हणून सांगला तर तो परत परत फोन करता कितें कितें सांगता हें जाता पूण ताका यो म्हणून ताका एक आमी तेजे कडल्यान कितें आनी टॅक्निकली परमिशन कितें तें ताका कशी लागताली कशी लागता ती पळोवनूच करता पूण तुमी गव्हर्मेंटाचे नोदरेक कित्याक काडिना की बाबा हें कितें फायनल लोक फुटाचे आसा बफर झोन आसा केल्या शिवाय हेका आमकां हें जावचें ना त्यो ग्रामसभेन घेवन ते काबार करपाक सो फस्ट हें कोत्तले आनी मागीर हेजेर डिसिजनां घेतले हय पूण हें सद्या आमी येता हांगासर नियर बाय जितकी येता 300 मिटर ती सद्या आमी घेच ना ती पेंडींग उडयता सो डॅमोलिशनाचे तुमी बेगीनच्या बेगीन कारवाय करतले.